ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्वाण येथे काँग्रेस नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार. चंद्रशेखर कलकी यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन. दत्वाड येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कलकी व त्यांच्या परिवाराच्या वतीनं काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि शिरोळ तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते कृषी पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळींच्या सहयोगाने दत्वाडमधील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची कोल्हापूर जिल्हा तसेच शिरोळ तालुक्याच्या पदाधिकारीपदी जिल्हा किसान सेल उपाध्यक्षपदी बाबूराव पवार, जिल्हा महिला काँग्रेस सरचिटणीसपदी संगीता झुणके, शिरोळ तालुका काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष सुरेश पाटील, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अमित माने, महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष गायत्री कुरुंदवाडे, मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्ष सूरज शिंगे, NSUI तालुका उपाध्यक्ष अक्षय पाटील, युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस नदीम देसाई, OBC सेल तालुका सरचिटणीस तैफिक अपराध, तर NSUI तालुका सरचिटणीस जगन्नाथ चव्हाण अशा विविध नूतन पदाधिकाऱ्यांचा निवड झाल्याबद्दल कलगी परिवाराकडून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते NS पाटील, रावसाहेब पाटील, अण्णा सुकुरुंदवाडे, मलगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, सौ सीमा पाटील यांच्यासह कलगी परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते मलगोंडा कलगी, लक्ष्मण कलगी व कन्या सौ गौरी चौकुले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत चंद्रशेखर कलगी तर आभार प्रमोद पाटील यांनी केले. महानकारी न्यूजसाठी दत्वाडहून संजय सुतार.